मिला गणपति माऊली सारजा आता गुरु राजा दंडवत आता नमो ब्रह्म कुमारी हंसरुडे वागेश्वरी विनाशो वेदक्षण करी विजय मूर्ती सर्वदा। तुम्हा सर्व सुरते माय बापाला नमस्कार करून कायड्या वाकड्या शब्दामध्ये जे मला बोलता येईन दोन शब्द ह्याचा प्रयत्न करीन। माय बापा हो मी काय सूचक नाही, पण आमचे गुरु दादा तुम्ही सर्व काही गुरुच आहेत ह्यांच्या शब्दाला मान देऊन ह्या ठिकाणी बसलेले आहे मी। तर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला सर्व काही नवर जन्मित आहे, हे रामच ह्या ठिकाणचा राजा आवेदनगरीचा रामच राजा होया पाहिजे। एकदम त्या आवेदनगरीच्या पशु पक्षाला नवे नवे सर्व जनाला एकदम आनंदी आनंद झालेला आहे की आपला राम आता राजा होणार आहे असं त्या ठिकाणी चाललेलं आहे। त्या अभिषेकाची सत्यता घरोघरी हे चिकता श्री राम राजाजी तत्वता जनी वार्ता राम राजाची। त्या ठिकाणी त्या आवेदनगरीमध्ये कसं चाललेलं आहे घरोघर त्याच वर्तमान चालू आहे। राम राजाचा अभिषेक राम राजाचाच अभिषेक होया फाजी, हा रामच आपला राजा होया फाजी। एक सध्या म्हणत नव्हतं की हे राम राजा व्हायला नाही फाजी असं सर्व काही अयोध्य नगरीचे लोक त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं गुणवर्णन करून तोच राजा आम्हाला फाजी असं सर्वांच्या काही मनामध्ये होत। प्रात अभिषेकी रघुनाथ सुमूर्ते सोळावे दत्त तोही पहावया उल्लास युक्त रामनुगत सर्वस्वे। मग त्या ठिकाणी सर्वांच्या मनात तेच आलेलं आहे प्रभू रामचंद्राला सगळा आनंद झालेला आहे। मग त्यांची टायमिंग बघून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा अभिषेक सोहळा करण्यासाठी त्या ठिकाणी सर्व काही उल्लास आलेला आहे अशी कथा चाललेली आहे। असे बोलत सकाळा त्याची वाक्य सुमन माळा राय आवडी घातली गळा पुत्र सोहळा उत्साह। मग त्या ठिकाणी सर्व काही उल्हासाच्याच सगळ्या गोष्टी करीत होते, सर्वांना उल्हास होता। मग राजा दशरथाने सध्या फुलाच्या माळा गळ्यामध्ये घातल्या, माझ्या पुत्राचा ह्या ठिकाणी अभिषेक होणार आहे। मग त्या बापाला किती आनंद असेल माय बापा हो, आनंदाच्या भरामध्ये त्या ठिकाणी फुलाच्या माळा सगळ्या राजा दशरथ घालीत होते म्हणून सांगतात। दशरथ बोले हर्ष निर्भर वशिष्ठ वामन देवादि देव ऋषीश्वर तुम्ही अवधारा समग्र निज निर्धार अभिषेका। मग त्या ठिकाणी राजा दशरथ बोलत आहेत, वशिष्ठ गुरुला सांगत आहेत वामन देव ऋषी असतील अनेक काही ऋषी असतील, मग आता काय करू आपण ह्यांना तुम्ही जसं मला सांगितलंय मी तुम्हाला प्रश्न केलता, मग आता सांगितलंय ना हे रामाचा राजा अभिषेक करू असं त्या ठिकाणी ऋषी मुनींना काही राजा दशरथ बोलत आहेत।